भगवद्गीता नेमकी आहे तरी काय, आजही गीतेमधला उपदेश कसा महत्वाचा आहे, गीता काय शिकवते हे सगळं आपण रोज जाणून घेतोय. आज जाणून घेणार आहोत गीतेच्या 8व्या अध्यायाबद्दल. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. अध्याय 8वा. अर्जुनाला काही संज्ञांचे नेमके अर्थ हवे आहेत. ब्रह्म, कर्म, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ म्हणजे काय हे तो विचारतोय. या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकात भगवान त्याला या कल्पनांचे सुटसुटीत अर्थ समजावून सांगताना म्हणतात, अविनाशी ते तत्वब्रह्म हे, स्थिती त्याची अध्यात्म, सृष्टीमधल्या घडामोडीला म्हणती कर्म जाण मर्म. अधिभूतही सृष्टी जी चल, अचल त्यातील अधिदैव, जीवांच्या त्या शरीरातला मीरे श्रेष्ठा अधियज्ञ. या श्लोकावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की गीतेतला ईश्वर प्रत्येक जीवात आहे, अर्थात तो जागृत करण्यासाठी आणि त्याच्यात विलीन होण्यासाठी प्रत्येकाने भक्तीनी म्हणजे आवडीनी स्वकर्तव्य पार पाडलं पाहिजे. हेच मर्म ते 7व्या श्लोकात स्पष्ट करताना म्हणतात, म्हणून झुंज तू स्मरुनी अर्जुना, मला प्रत्येक समयाला मनबुद्धी ती अर्पुनी मजला, पोहोचशील तू रे थेट मला. अशा प्रकारे मन बुद्धी ईश्वरार्पित करून जो राहतो तो प्राण जायच्या वेळेपर्यंत मनानं स्थिर असतो आणि त्याचं मरण एक सोहळा होऊन जातं. हे सत्य अत्यंत हृदयपणे भगवान 10व्या आणि त्याच्या पुढच्या श्लोकात सांगतायत. अंतकाळी त्या अचल मनाने भक्तिभावना आली दाटून, डोळ्यांमध्ये प्राण साठला देवत्वी गेला पोहोचून. संयमूनती अवघी इंद्रिये स्थिरावूनही मनाला, स्थापुनी जणू त्या डोक्यामध्ये स्वतःच्याच प्राणाला. ओंकाराच्या गुंजनाने आणिक माझ्या स्मरणाने, देह टाकिता येऊनी होतो श्रेष्ठ माझ्या स्थितीने. आणि एकदा का तो भगवंताच्या स्थितीला आला की ती त्याची स्थिती कशी असते ते भगवान 15व्या श्लोकात स्पष्ट करताना म्हणतात, एकदा आला स्थितीला माझ्या, पुन्हा जन्मही ना त्याला, दुःखाच्या त्या स्थितीला फिरत्या, जाणे नलगे मग त्याला. हाच आशय 16व्या श्लोकात अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात, ब्रह्मलोका पर्यंत जीवा, असे नित्य जन्म मरण, माझ्या प्राप्ती नंतर होते मरणाचेच थेट मरण. अशा आणखी सविस्तर चर्चेनंतर 8व्या अध्यायाच्या समारोपात भगवान पुन्हा आश्वासितात, वेदाध्ययनात अनसत्कर्मात तपस्येत अनदानात, पुण्यमागे टाकुनी योगी सामावतात ते मग माझ्यात. ओम तत्सत म्हणूया आता गीता उपनिषदातला अक्षर ब्रह्मयोग नामे अध्याय 8वा संपला. श्रीकृष्णार्पणमस्तू.